या देशाचं स्वातंत्र्य हे सदासाशी मिळालेलं नाही, याकरता कितीतरी क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचं बलिदान केलेलं आहे, देशभक्तांनी आपले संसार उद्ध्वस्त केलेले आहेत, त्या सर्वांच्या त्यागातून 75 वर्षापूर्वी या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून स्वातंत्र्याचं 75वी स्वातंत्र्य जयंती आपण मनवत आहोत, आझादी के 75 साल। अशा ह्या परिस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशाची अखंडता जगाला दिसावी याकरता प्रत्येक वेळेला त्यांनी आपले अतिशय देशावरचं प्रेम आणि असलेल्या मनातल्या संकल्पना त्या ठिकाणी मांडल्या। कोरोनाच्या कालखंडात लोकांना त्यांनी टाळ्या वाजवायला लावल्या, लोकांना तो विनोद वाटला, लोकांना त्यांनी ज्योत प्रज्वलित करायला लावली, लोकांना तो काही लोकांना विनोद वाटला, त्यांनी लोकांना थालीनाद करायला सांगितलं, काही लोकांना तो विनोद वाटला, परंतु त्या माध्यमातून देशाच्या जनतेचं मन एकाग्र करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आणि त्यानंतरच आपण करोनावर मात करण्याकरता निश्चितपणे तयार झालो। तो करोना गेला, आता काही ठिकाणी राहिला तो पण जाईल, परंतु आज देशाचं एकूणच स्वरूप शक्तिमान करावं अशा प्रकारची मोदी साहेबांची इच्छा आहे। आज देशाची लोकसंख्या साधारणपणे 130 कोटी आहे, साधारणपणे 45 कोटी व्यवस्थापनामध्ये म्हणजे आस्थापनेमध्ये ते घर असेल, ऑफिस असेल, त्या ठिकाणी तिरंगे झेंडे 13, 14, 15 या 3 दिवसाकरता लावले जातील आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं चांगल्या स्वरूपाचा झेंडा त्याचं लावताना त्याची नियमावली पद्धतीने लावली पाहिजे। ते झेंडे लावल्यानंतर जगाला भारताच्या जनतेची एकाग्रता आणि देशावरचं प्रेम निश्चितपणे दिसणार आहे। मोदी साहेबांच्या मनामध्ये ती एकाग्रता किंवा देशाची युनिटी ही जगाला नुसती दाखवण्याकरता नाही, भविष्यकालामध्ये ह्या जगामध्ये धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या अनुषंगानं विविध विषयाकरता एकूण टंटे बखेडे, आपण जर उदाहरण घेतलं रशिया युक्रेनचं, आपण विषय घेतला तर काल परवा चीन आणि तैवानचं, एकूण देशाच्या विविध राज्य म्हणजे जगाच्या विविध ठिकाणी अशांत शांतता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मोदी साहेबांच्या मनामध्ये एकच आहे की ह्या देशाला सर्वार्थाने सामर्थ्यवान बनवा, अन्नामध्ये, शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, उद्योग, व्यापार आणि ती झालेली शक्ती अन्य देशाला भीती दाखवण्याकरता नाही, परंतु एक प्रकारचा दरारा दाखवण्याकरता ती शक्ती आपली मजबूत व्हायला पाहिजे। जगाच्या पाठीवर कुठेही कोणी कोणावर कुठलाही देश अन्याय करू शकला नाही पाहिजे, कोणीतरी अशा प्रकारचा दबला गेला नाही पाहिजे, हा मोदी साहेबांच्या मनातला अंतर्मनातला विचार आहे आणि भविष्यकाळामध्ये भारतातल्या सर्व धर्म, जात, पंथ, वर्णाचे लोक त्या विचारासरशी राष्ट्रप्रेम, राष्ट्र अभिमान आणि राष्ट्र जागृती या माध्यमातून निश्चितपणे ते साकार होईल। आझादी के 75 साल, हर घर तिरंगा या संकल्पनेतून आपण त्या ठिकाणी लोकांना जागृत करत, आज आपण म्हटल्याप्रमाणे दिघ्यापासून महानगरपालिकेच्या या मुख्यालयापर्यंत आपण त्या ठिकाणी मोटरसायकल, जीपमधून आलो, राष्ट्रगीताचा आपण उच्चार केला, आपण राष्ट्र असलेल्या जागृत स्लोगन आपण त्या ठिकाणी वापरल्या आणि लोकांना आपण जागृत केलं की बा 13, 14, 15 तयार राहा, प्रत्येक खिडकीवर, प्रत्येक घराला, त्या ठिकाणी दुकानाला तिरंगा त्या ठिकाणी लागला पाहिजे आणि त्याच्यातून देशाचं एक स्वरूप, आणि मला विश्वास आहे की या देशातला सर्व धर्माच्या, जातीचा, पंथाचा, वर्णाचा जो देशाभिमानी असलेला नागरिक त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या
मनातले जे स्वप्न आहे हर घर तिरंगा ते साकार करण्याकरता सहभागी होतील असा विश्वास व्यक्त करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.